भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र के विधायक नरेंद्र पुंडीकर ने विश्रांति गृह भंडारा में पत्रकार परिषद रखी, जहां उन्होंने बताया कि लोकसभा में हार हुई है लेकिन आगे तीनों विधानसभा के लिए तैयारी कर जीत के आएंगे। मोदी जी और शिंदे जी के माध्यम से भंडारा के विकास कार्यों के लिए राशि मिली है, लेकिन कांग्रेस के नाना पटोले ने जिले के लिए कभी कोई राशि लाए है, ऐसे जवाब पत्रकारों की आके विधायक नरेंद्र पुंडीकर ने पत्रकार वार्ता में कही। नक्कीच तिन्ही पक्षाची ताकद इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे, तरी महायुतीचा उमेदवार पडणं ही आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो की शेवटी हार झाला, परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही नियोजनाचा अभाव, समन्वय, नियोजन आणि स्थानिक जसं पदावर असल्यानंतर जे निगेटिव्ह असते काही, ते ह्या सगळ्या गोष्टीचं कारणीभूत ठरला, पण तरीसुद्धा याच्यावरती आम्ही मात करू शकत होतो, पण नियोजन नसल्यामुळे आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे 6 विधानसभापैकी 4 विधानसभेमध्ये आम्ही मायनस राहिलो, 2 विधानसभेमध्ये आम्ही प्लस राहिलो, पण शेवटी एकमतानं हार झाला तरी ते मान्य करावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल, आम्ही ते स्वीकारतो, पण याचा अर्थ असा नाही का बा ते जिंकलेत म्हणून नानाभाऊ पटोले येणार आहे विधानसभेत तिन्हीचे तिन्ही लोक मतदारसंघ निवडून येतील, उलट आम्ही आता हारल्यानंतर अजूनही आम्ही ताकदीनं आम्ही उभे राहूया आणि जे चुका आमचे झालेले ते आम्ही रिपेअर करूया आणि येणाऱ्या विधानसभामध्ये तिन्हीचे तिन्ही विधानसभा आम्ही महायुतीकडे कसा आणता येईल याचा प्रयत्न करूया। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।